नमस्कार परखड मत मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाविषयीची एक नवीन बातमी आहे ती बातमी शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ दिनांक तेरा तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये मुकुल रोहतगी हे जे महाराष्ट्र सरकारतर्फे वकील नेमलेले मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये त्यांनी या प्रकरणी आम्हाला पंचवीस तारखेपासून सुनावणी नाही करता येणार अंतिम सुनावणी जी लावलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ती अंतिम सुनावणी पॅन्डेमिक कंडिशनमुळे विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये अंतिम सुनावणीसाठीची जे व्यवस्था आहे ती करणं आम्हाला शक्य नाही आणि आम्ही म्हणून अंतिम सुनावणी आम्ही करू शकणार नाही त्यासाठी सुनावणीची तारीख दूर करावी सुनावणीची सुनावणी तहकूब करावी अशा अर्थी आम्हाला कोर्टाकडून आदेश पाहिजेत आणि त्यासाठी प्रकरण बोर्डावर घ्यावा अशा अर्थाची विनंती जे या घटनापीठाचे प्रमुख आहेत जस्टिस भूषण त्यांच्या समोर केली आणि मग तिथं अटॉर्नी जनरल होते तिथ कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी हे अभिषेक मनु सिंघवी हे मराठा आरक्षणाशी संबंधित इतर वकील असे सर्वजण उपस्थित होते आ, ते जेव्हा प्रकरण मेन्शन झालं म्हणजे याचा उल्लेख करतात आधी एखादी तारीख जर पाहिजे असेल एखाद्या पक्षकाराला आ, ते ते so 18th, 18th तर त्याचा तसा उल्लेख करून तस ते प्रकरण बोर्डावर घेण्यात यावं अशी जी विनंती याचिका करण्यात येते त्याला इट इज कॉल्ड मेन्शनिंग सो द मराठा रिझर्वेशन मॅटर वॉज मेन्शन ऑन थर्टिन अँड वॉज रिक्वेस्टेड दी केप्ट ऑन एटीन अठरा तारखेला सुनावणी घ्यावी यावर अशा अर्थाचा अर्ज करण्यात आला होता आणि जस्टिस भूषण जे आहेत न्यायमूर्ती ज्या घटनापीठाचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती असतील त्यांनी असं सांगितलं की मी माझ्या जे इतर न्यायमूर्ती आहेत माझे बंधू त्यांच्याशी चर्चा करून मग मी तारखेविषयी ठरवीत ती तारीख आता मराठा आरक्षणाच्या तहकूब बहुधा मराठा आरक्षणाच्या तहकुबीसाठी जो महाराष्ट्र सरकारने दिलेला अर्ज आहे त्याच्यावर सुनावणीसाठी प्रकरण उद्या सर्वोच्च न्यायालय कदाचित ऐकून घेत उद्यासाठी ही काही प्रकरणं लागलेली आहेत याविषयी सांगणं अजून असं आहे की महाराष्ट्र शासनातर्फे दोन इतर अर्ज करण्यात आलेले आहेत आणि त्या अर्जामध्ये आरक्षणाशी संबंधित इतर ज्या ज्या राज्यांचे खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्या त्या सर्व त्या त्या सर्व राज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये प्रतिवादी म्हणून अं त्यांचा अंतर्भाव करावा त्यांना पक्षकार करून घ्यावं अशा अर्थाचा एक अर्ज महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेला आहे दुसरा एक अर्ज केला आहे की तामिळनाडूचं आरक्षण ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणि इतर ज्या राज्यांमध्ये पन्नास टक्क्याच्या मर्यादा भंगामुळे जे प्रकरण आरक्षणाचे इतर अनेक राज्यांचे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आज प्रलंबित आहेत ते सर्व प्रकरण मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबरोबर टॅग करावे अशा अर्थी एक अर्ज सुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे शिवाय ह्याच्या एक असं की आ, काल दिनांक अठरा तारखेला एमपीएससी तर्फे एक अर्ज करण्यात आला की जी निवड प्रक्रिया आहे ती निवड प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण स्थगितीच्या दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजीच्या अंतरिम आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आम्हाला तरतूद करण्याची परवानगी द्यावी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम जी आहे या एम पी एस सीनी महाराष्ट्र शासनासाठी वेगवेगळ्या ज्या निवड प्रक्रिया घेतल्या त्या निवड प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षण स्थगितीचा अंमल करून ती प्रक्रिया पूर्ण कराव्यात त्या वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा अर्थी सुद्धा एक अर्ज काल दिनांक अठरा आला म्हणजे मराठा आरक्षण स्थगितीच्या जवळपास चार महिने नंतर एम पी एस ला जाग आली आणि एम पी एस हा अर्ज केलाय की के, आम्हाला त्या अंतरिम आदेशाचा अवलंब करून निवड प्रक्रिया पूर्ण राबवू द्यावी त्याच्यावर कार्यवाही करण्यात आम्हाला करण्यास परवानगी द्यावी आणि ती अशी त्यांनी मागितले फोड करून की ज्या निवड प्रक्रिया तीस अकरा दोन हजार अठरा रोजी किंवा त्यानंतर सुरू झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव निवड प्रक्रियेमध्ये केलेला आहे त्या निवड प्रक्रियांमधली वेगवेगळ्या स्टेजेसला डिस्टर्ब न करता वेगवेगळ्या त्याच्यातल्या त्याच्यातले जे टप्पे होते त्या आधीच्या टप्प्यांमध्ये झालेल्या कारवाया डिस्टर्ब न करता केवळ अंतिम निकाल त्या परीक्षांचा अंतिम निकाल आणि मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता गुण यादी हे प्रकाशित करण्याची किंवा हे सादर करण्याची परवानगी द्यावी द सी वॉन्ट्स टू रिव्हाइज द रिझल्ट अँड द लिस्ट ऑफ द ऑफ ऑल द एक्झाम प्रोसेस कंडक्टेड आफ्टर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द एसीबीसी रिझर्वेशन आणि आतापर्यंत ज्या प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाचा जरी अवलंब झाला असेल तरी सुद्धा केवळ आणि केवळ अंतिम यादी जी आहे अंतिम जो निकाल आहे तो अंतिम निकाल देऊन गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट लावावी आणि तशा अर्थाच शिफारस या त्या उमेदवारांची जे शेवटच्या टप्प्यामध्ये मराठा आरक्षणाचा अवलंब न करता जे उमेदवार त्या परीक्षांमध्ये पात्र ठरतील त्यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्र शासनाकडे देण्याची आम्हाला परवानगी द्यावी अशी एम पी एस सीनी मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाकडं सक्रदर्शनी दर्शनी हे सगळं जरी बरोबर वाटत असलं तरी इतकी उशिरा का जाग आली एम पी हा एक विषय की अंतिम सुनावणी म्हणजे सुनावणीचा अंतिम टप्पा पुढच्या सोमवारपासून अंतिम सुनावणी होणार आणि हे आजच्या सोमवारी दाखल करतायत तर आणि या, ह्याच्या मागे काय तर्क काय असतील काय भाव असेल अर्जामध्ये काय लिहिलंय हा मुद्दा गाऊन पण महाराष्ट्र सरकारचं अंगीकरण आहे एमपीएससी महाराष्ट्र घटनात्मक त्याला जरी अधिकार असले म्हणजे संवैधानिक एक संस्था आहे एमपीएससी सुद्धा आणि एमपीएससी इतकी दिरंगाई का करावी याच्याविषयी कुठं स्पष्टीकरण नाही अर्थात सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर योग्य ते भाष्य करणार प्रश्नच नाही पण हे जर आधी झालं असत आरक्षण स्थगितीच्या आदेशाचा अवलंब एमपीएससी आपली स्वायत्तता दाखवून गाजवून जर हे चार महिने आधी केली ही प्रक्रिया जी आज सर्वोच्च न्यायालयाला परवानगी मागतायत माझ्या मते अशी कुठली परवानगी मागण्याची गरज नाही स्वायत्त संस्था आहे त्यांनी आपापल्या अधिकारानुसार काय ते करावं सर्वोच्च न्यायालयाने आदेश घालून दिलेले त्या आदेशाचं अनुपालन करा अशी परवानगी सर्वोच्च न्यायालयाला मागणं ही सुद्धा मकलाशी आहे आणि हेच हेच धोरण चालू आहे की काहीतरी वादग्रस्त करायचं जिथं वाद नाही तिथं वाद काढायच्या जो एक पायंडा पडलेला आहे मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर त्यातलाच हा एक प्रकार आहे तरी पण हे इष्ट की आता आरक्षण स्थगितीचा पूर्ण अवलंब करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि एम पी एस सी जे महाराष्ट्र शासनाचं अंगीकरण आहे अंगीकृत ती एक संस्था आहे ठीक आहे स्वायत्त संस्था आहे सगळं झालं तर टू रॅपिट अर्ज असे की आरक्षणाशी संबंधित इतर जे कुठले खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत ते सर्व खटले मराठा आरक्षणाबरोबर टॅग करण्यात यावेत ज्या ज्या राज्यांमध्ये आरक्षणाची सीमा पन्नास टक्के पेक्षा वर आहे म्हणून ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहेत त्या सर्व राज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये प्रतिवादी करून घेण्यात यावं तिसरा अर्ज एमपीएससी तर्फे की आम्हाला त्या मराठा आरक्षण स्थगितीच्या आदेशाचं अनुपालन करण्याची परवानगी द्यावी भी मध्ये टाकले त्यांनी ते मोठी एक यादी दिली आहे की निवड प्रक्रिया कुठल्या कुठल्या टप्प्यांमध्ये आज आहे तर ते जे काय करायचे ते एमपीएससी च स्वतःचं धोरण आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही भाष्य करावं असं आवश्यक नाही वाटत तरी पण तो एक अर्ज आणि उद्या ज्याच्यावर बहुधा सुनावणी होणार तो एक अर्ज की मराठा आरक्षणाची सुनावणी अंतिम सुनावणी दिनांक पंचवीस पासून न करता ती प्रलंबित करण्यात काहीतरी करून ती तहकूब व्हावी सुनावणी अशा अर्थाचा प्रयत्न आहे सरकारतर्फे ते काही फार त्याच्यामध्ये अर्थ आहे अशा भाग नाही की सुनावणी का दूर व्हावी कोविड परिस्थितीमुळे काय पर वेगळी काही परिस्थिती निर्माण झालेली जिथं मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे अकरा दिल्लीला जाऊन तिथे वकिलांशी एक चर्चा करतात त्या चर्चा सत्रामध्ये जे जे कोण त्याच्यामध्ये संबंधित आहेत ते, ते होते त्याच्याविषयीची एक पत्रकार परिषद घेतली त्याच्यानंतर अतिशय विस्ताराने लोकमतला अशोक चव्हाणांनी मुलाखत देऊन राज्य सरकारला काय पाहिजे मराठा आरक्षण विषयी केंद्र सरकारकडून कशी मदत पाहिजे सर् सगळ्या खासदारांनी कसं पंतप्रधानांना जाऊन भेटावं शिष्टमंडळ सर्व खासदारांचं संभाजीराजेंनी पंतप्रधानांची भेट मागितली मुख्यमंत्री इतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत की मराठा आरक्षणाच्या बाबतीत मग ऍडव्होकेट जनरल जे आपले आहेत ते अटर्नी जनरलला पत्र लिहिणार आहेत आणि मग पुन्हा एकदा की भाजपनी आता या संधीचा लाभ घ्यावा केंद्राने सुद्धा ह्याच्यामध्ये आता हस्तक्षेप करावा इतर सगळ्या राज्यांचा सुद्धा प्रश्न मराठा आरक्षणाच्या ह्याच्यामुळे सुटेल म्हणजे काय मराठा आरक्षणाच्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालय भाष्य करणारे उद्या ते सोडून बाकी सगळे विषय बोलणार आहे मराठा आरक्षण वैध होत वैधरित्या दिलं गेलं का मराठा आरक्षण टिकेल का जे पुना EWS, पुना गुण -गुण हे जे मुद्दे आहेत ह्याच्याविषयी बोलायचं नाही मग पुन्हा तमिळनाडू मग पुन्हा ईडब्ल्यू एस पुन्हा पन्नास टक्केचा मर्यादा भंग झाल्या तर इंद्रा साहनी मध्ये नऊ जजेसनी ते केलं होतं आणि आता अक्षरशः ते म्हणजे इतकं सतत ऐकून गुळगुळीत झाले ते सगळं आणि हे सगळे जे काय यांचे सबमिशन्स होते जे काय मुद्दे आज मांडण्यात चाललेत हे सगळेच्या सगळे मुद्दे तीन वेगवेगळ्या सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात आले सुप्रीम कोर्टाने या मुद्द्यांवर विचार केला नाही आता इतर विषय मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी टॅग करून मराठा आरक्षणाची सुनावणी लांबवणं हा एकमेव उद्देश राज्य सरकारचा दिसतो सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल उद्या काय निकाल होईल म्हणजे उद्या मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीच्या तहकुबाबी बाबी